जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आव्हाडांविरोधात सर्वदूर संताप पसरलेला दिसतोय. ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत तर पुतळा जाळून संताप व्यक्त केला जात आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत तर कुठे पुतळा जाळला जातोय. सर्वदूर आव्हाडांच्या वक्तव्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. संताप व्यक्त केला जात आहे. जितेंद्र आव्हाडांविरोधामध्ये राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. विरोधकांनीही आव्हाडांवर चांगलंच तोंडसुख घेतलेलं आहे. पाहूयात. आणि राज्य सरकारला मी विनंती करतो की या जितेंद्र आव्हाडावरती लवकरात लवकर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. कारण की एक प्रकारे असं दिसतंय की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांना धर्माचं धर्मशास्त्राचं कोणतंही ज्ञान नाही. आणि जितेंद्र आव्हाडांना मी आवाहन देतो की त्यांनी नाशिकला येऊन प्रभू रामचंद्र रामायण या विषयावरती शास्त्रार्थ करावा आणि आपलं ज्ञान सिद्ध करावं आणि मगच असे बेताल वक्तव्य करावे. केवळ आणि केवळ हिंदू धर्माला विरोध करायचा म्हणून तुम्ही कोट्यवधी राम भक्तांच्या भावनांशी खेळाल. श्रीमान उद्धव ठाकरे गप्प आहेत का बोलत नाही? शरद पवार गटांच्या नेत्यांना हे काय चाललंय तुमचं? हे जे सगळं चाललंय ना, हे सगळं ठरवून चाललंय. मग तो काँग्रेस असेल किंवा श्रीमान शरद पवार गट असेल, उद्धव ठाकरे असेल, हे सगळेच्या सगळे राम मंदिराच्या विरोधात आहेत.